नमस्कार, वीकेवी मराठीच्या दुपारच्या बातमीपत्रात आपले स्वागत आहे. तर सर्वप्रथम बघूया आजच्या ठळक घडामोडी. पतीने संशयावरून पत्नीवर ओतले गरम तेल, जखमी पत्नीवर मेडिकल मध्ये उपचार सुरू. गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांची पोलीस अधिकाऱ्यांसोबत बैठक, शहरातील गुन्ह्यांवर आळा आणण्यासाठी होती ही बैठक. आणि कपडे विक्रेत्याची 90,000 फसवणूक, US डॉलर्स कमी किमतीत देण्याचे आमिष देऊन ठगले व्यापाऱ्याला. अच्छा, ठळक घडामोडींनंतर आता सविस्तर वृत्त. पाचपावली पोलीस स्टेशन अंतर्गत पंचशील नगर मध्ये एका पतीने संशयावरून पत्नीच्या चेहऱ्यावर उकळले तेल ओतल्याची घटना उघडकीस आली आहे. घटनेने पत्नी भावना प्रचंड भाजली असून मेडिकल मध्ये तिच्यावर उपचार सुरू आहे. पाचपावली पोलिसांनी खुनाच्या प्रयत्नाचा गुन्हा दाखल केला आहे. आरोपी सतीश भीमटे व्यवसायाने चित्रकार असून तो पंचशील नगर मध्ये पत्नी भावना आणि 2 मुलांसोबत राहतो. मात्र बऱ्याच वेळेपासून तो बेरोजगार आहे. भावना मोबाईल मध्ये सारखी व्यस्त असल्याने सतीशने तिच्या चरित्र्यावर संशय घ्यायला सुरुवात केली आणि यामुळे दोघांमध्ये सारखे वाद व्हायचे. पहाटे 5 वाजताच्या सुमारास भावना झोपली असताना सतीशने कढईत तेल गरम केले आणि भावनाच्या चेहऱ्यावर आणि छातीवर ते उकळते तेल ओतले, ज्याने भावना प्रचंड भाजली. तिला तात्काळ मेडिकल रुग्णालयात दाखल करण्यात आले असून तिच्यावर उपचार सुरू आहेत. तसेच पाचपावली पोलिसांनी खुनाच्या प्रयत्नाचा गुन्हा दाखल केला आहे. शुक्रवारी संध्याकाळी नागपुरात राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी पोलीस विभागाच्या अधिकाऱ्यांसोबत बैठक घेतली. बैठकीत शहरात घडणाऱ्या गुन्हेगारी कारवायांबाबत माहिती घेत त्यांना कसे थांबवायचे याबाबत गृहमंत्री यांनी पोलीस विभागाला मार्गदर्शक सूचना दिल्या. याशिवाय समीर वानखेडे यांच्यावर नवाब मलिक यांनी लावलेल्या आरोपानंतर मलिक यांना राजस्थानवरून धमक्यांचे फोन येत आहेत, ज्यावर पाटील नवाब मलिक यांच्यासोबत चर्चा करतील असेही त्यांनी सांगितले. कायदा आणि सुव्यवस्थेची जी आज आढावा बैठक झाली, त्या आढावा बैठकीमध्ये मग ती नागपूर डिव्हिजनची असू दे किंवा गडचिरोलीची असू दे किंवा नागपूर शहराची असू दे, मुख्य मुद्दा हाच त्याच्यामध्ये होता की या ज्या घडणाऱ्या ज्या घटना आहेत, या घटना मग रेपच्या संदर्भात असतील किंवा मर्डरच्या संदर्भामध्ये असतील, अंमली पदार्थाच्या संदर्भामध्ये असतील, याच्यामध्ये कमी आलं पाहिजे, याच्यासाठी उपाययोजना केल्या पाहिजे. त्याच्यासाठी अगदी शेवटच्या बीट अंमलदारापर्यंत जबाबदारी सोपवली पाहिजे. बीट अंमलदारावर जबाबदारी सोपवली तर माझ्या मते की त्या त्या विभागातल्या अशा प्रकारच्या ज्या घटना आहेत त्या घटना कमी व्हायला मदत होईल. मी जरूर नवाब मलिक यांच्याकडून त्याच्या संदर्भात माहिती घेईन आणि त्याच्या संदर्भामध्ये त्यांना जर तशी धमकी काही असेल तर निश्चित प्रकारे त्यांच्या संरक्षणाची काळजी आम्ही घेऊ. हिंमत वाढत चाललेली आहे आणि त्याला कारण पण हेच आहे. तर त्याच्यामध्ये की आज जो क्राईम वाढतो आहे त्याची जी कारणं आहेत, वेगवेगळी कारणं आहेत, त्याला कंट्रोल करण्याच्या दृष्टिकोनातून शेवटच्या बीट अंमलदारापर्यंत त्या ठिकाणी जबाबदारी देऊन नियंत्रित करणं आज त्याचा मार्ग आहे आणि त्या दृष्टिकोनातून आम्ही प्रयत्न करू. अशा प्रकारची एखादी घटना घडली तर त्याची सगळी माहिती घेतल्याच्याशिवाय मी बोलणं उचित होणार. एका कपड्याच्या व्यापाऱ्याला कमी किमतीत US डॉलर देण्याचे आमिष देऊन 90,000 फसवणूक करण्यात आली आहे. इमामवाडा पोलिसांनी महिलेसह 3 आरोपींविरोधात गुन्हा दाखल केला आहे. आरोपी इराणी टोळीतील सदस्य असण्याची शक्यता आहे. 9 ऑक्टोबर रोजी वंजारीनगर येथील रहिवासी 68 वर्षीय रमेश भोळे यांच्या कपड्यांच्या दुकानात 30 ते 35 वर्षीय महिला खरेदी करण्याच्या बहाण्याने आली. तिने $9,000 $4,00,000 विकण्याची तयारी दाखवली. भोळे यांना अमेरिकन डॉलरचे मूल्य माहीत होते. $9,000 किंमत सुमारे 6,75,000 रुपये आहे. भोळे यांनी महिलेकडून खरेदी करण्यास नकार दिला. काही दिवसानंतर महिलेने 21 ऑक्टोबर रोजी भोळे यांना पुन्हा फोन करून डॉलर्स घेण्यास सांगितले. ती 90,000 रुपयांना विकण्यास तयार झाली. भोळे पण तयार झाले. 21 ऑक्टोबर रोजी सकाळी महिलेने भोळे यांना अशोक चौकातील दर्गा मंदिराजवळ बोलवले. तेथे ही महिला 2 लोकांसह पोचली. आरोपीने खिशातून रुमाल काढला. भोळे यांना रुमालबद्दल काही कळले नाही. बॅग देताना आरोपीने त्यात अमेरिकन डॉलर्स असल्याचे सांगितले. 90,000 रुपये घेऊन आरोपींनी ती बॅग भोळे यांच्याकडे दिली.
घरी आल्यावर भोळे यांना बॅगेत डॉलरऐवजी नोटांच्या आकाराचा भंगार कागद ठेवल्याचे समजले. त्यांनी इमामवाडा पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. पोलिसांनी फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे. ऑक्टोबर 2019 याच ठिकाणी एका व्यापाऱ्याची 5 लाख रुपयांची फसवणूक झाली होती. त्यालाही डॉलर विकण्याच्या बहाण्याने बळी बनवण्यात आले होते. त्यात सुद्धा एक महिला आणि 2 पुरुषांचा समावेश होता. CCTV आधारे पोलीस महिला आणि तिच्या साथीदारांचा शोध घेत आहेत. मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने एका प्रकरणात निकाल देताना स्पष्ट केले की वडील मुलाच्या संगोपनाची जबाबदारी टाळू शकत नाहीत. वडील म्हणून मुलाच्या संगोपनाची व्यवस्था करणे बंधनकारक आहे. यासोबतच IIT शिकणाऱ्या मुलाच्या निर्वाह भत्त्याची रक्कम सुद्धा वाढवण्यात आली आहे. न्यायमूर्ती अतुल चांदूरकर आणि न्यायमूर्ती गोविंद सानप यांच्या खंडपीठाने हा निकाल दिला. या प्रकरणातील आई वडील दोघेही शिक्षक आहेत. मतभेदांमुळे त्यांचा घटस्फोट झाला. ते वेगळे झाले तेव्हा मुलगा आईच्या पोटात होता. त्यानंतर त्याचा जन्म झाला. आता तो सुशिक्षित असून IIT धनबाद इथे शिकत आहेत. आतापर्यंत त्याच्या शिक्षणाचा सर्व खर्च त्याच्या आईनेच केला. तिने कठोर परिश्रम केले आणि मुलाला वाढवले आणि शिकवले. दरम्यान कौटुंबिक न्यायालयाने वडिलांना 2015 मुलाला 5,000 रुपये मासिक निर्वाह भत्ता देण्याचे आदेश दिले होते. या निर्णयाविरोधात पिता पुत्र दोघांनीही उच्च न्यायालयात अपील दाखल केली. दरमहा 5,000 रुपये निर्वाह भत्ता देणे अवास्तव असल्याचे वडिलांनी सांगितले. तर मुलाने वाढती महागाई लक्षात घेऊन निर्वाह भत्त्यात वाढ करण्याची मागणी केली होती. उच्च न्यायालयाने निकाल देताना म्हटले आहे की मुलगा एक गुणवंत विद्यार्थी आहे. तो IIT शिकत आहे. सध्याच्या महागाईच्या युगात 5,000 रुपयात सर्व खर्च उचलणे त्यांना शक्य नाही. म्हणून तो निर्वाह भत्ता वाढवण्यास पात्र आहे. वडील व्यवसायाने शिक्षक असून त्यांना 45,000 रुपये पगार मिळतो. वेळ झाली एका छोट्याशा ब्रेकची. भेटूया ब्रेक नंतर. बाय. सब जानना चाहते हैं मेरा फेवरेट कलर, मेरा फेवरेट डेस्टिनेशन, मेरी फेवरेट डिश. पर कोई ये नहीं पूछता कि फेवरेट डिश मैं बनाती कैसे हूँ. अरे यार, जिसे टेस्टी खाना पसंद है वो अच्छे टेस्ट तक पहुँच ही जाता है. सुरुचि मसाले. खाने में हो रुचि तो घर लाइए सुरुचि. अपने सपनों की उड़ान भरने की इच्छा तो हर किसी की होती है, पर पंख भी तो मजबूत होने चाहिए. फ्लाई व्हील एविएशन अकेडमी एक ऐसा इंस्टीट्यूट है जहां पर एयरलाइंस एंड एयरपोर्ट हॉस्पिटैलिटी और टूरिज्म मैनेजमेंट, साथ ही यहां कैंपस इंटरव्यू, गाइडेंस बाय इंडस्ट्री एक्सपर्ट, प्रैक्टिकल ट्रेनिंग एट एयरपोर्ट, एक्सपर्ट फैकल्टी, पर्सनल ग्रूमिंग जैसे कई सारे बेनिफिट्स आप पा सकते हैं. फ्लाई व्हील एविएशन अकेडमी, 1 degree 3 job opportunities. फ्लाई व्हील एविएशन अकेडमी गिव्स यू अ डिग्री और डिप्लोमा विद अ जॉब. फ्लाई व्हील एविएशन अकेडमी, 365 गांधीनगर, LAD कॉलेज स्क्वायर, बिसाइड कर्नाटक बँक, नागपूर. ब्रेक नंतर आपले स्वागत आहे. नागपूरमध्ये हत्यांचे थैमान थांबायचं नाव घेत नाही आहे. गुरुवारी 5 पावली ठाण्यांतर्गत झालेल्या हत्येनंतर काहीच तासांच्या आत कळमना ठाण्यांतर्गत एक हत्या झाल्याची घटना उघडकीस आली असून भांडण मिटवण्यासाठी गेलेल्या तरुणाचीही हत्या करण्यात आली. मिळालेल्या माहितीनुसार आरोपी भारत राजू हिरवाणी, आरोपीचे वडील आणि त्याचा पुतण्या जितेंद्र राजू हिरवाणी यांच्यात कौटुंबिक कलह होता, ज्याची माहिती आरोपीच्या वडिलांनी भारतला फोन करून दिली होती. त्यानंतर तो घटनास्थळी आला आणि त्याने दारू पिऊन शिवीगाळ करण्यास सुरुवात केली. हे बघून शेजारी 28 वर्षीय मुरली आणि त्याचा मोठा भाऊ कमलेश बाहेर आले आणि आरोपीला समजावू लागले. परिसरात महिला मंडळी आहेत तर शिवीगाळी नको करू, असं म्हटल्यावर आरोपींनी मुरलीवर चाकूने वार केले. त्यात मुरलीचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. या प्रकरणी पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे. अजनी पोलीस ठाण्याअंतर्गत विणकर कॉलनी हनुमान मंदिरासमोरील एका घरात चोरी करणाऱ्या कुख्यात गुन्हेगाराला पोलिसांनी अटक केली आहे. तसंच आरोपीकडून 2,53,000 रुपयांचा मालही जप्त करण्यात आला आहे. पोलीस सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार विणकर कॉलनीतील रहिवासी गौरव गजानन बुटले यांच्या घरी गणेशजींची स्थापना झाल्यामुळे तक्रारदार गौरव आणि त्यांचे कुटुंबीय घराच्या खाली हॉलमध्ये झोपले होते. त्याचवेळी आरोपी सत्यमूर्फ अनुराग बाळू रामानंद तिवारी रात्रीच्या वरच्या मजल्यावर चढले आणि कपाटातून सोन्या चांदीचे दागिने आणि रोख असा 26,500 रुपयांचा माल चोरला. तक्रारदाराचे वडील सकाळी वरच्या मजल्यावर गेले असता त्यांना कपाट उघडे आणि कपडे बाहेर पडलेले दिसताच त्यांनी ही माहिती आपल्या मुलाला दिली. त्यानंतर मुलाने अजनी पोलिसात चोरीची तक्रार दाखल केली. तेव्हापासून पोलीस चोरांचा शोध घेऊ लागले. गुरुवारी अजनी पोलीस कलोडे कॉलेजजवळ गस्त घालत होते. त्याचवेळी त्यांना एक तरुण संशयास्पद अवस्थेत दिसला. पोलिसांनी त्याची चौकशी केली आणि त्याची झडती घेतली असता त्याच्या खिशात एक मोबाईल सापडला. मोबाईलबद्दल विचारले असता तो कोणतेही उत्तर देऊ शकला नाही.
पोलिसांनी त्याला त्याचे नाव विचारले असता त्याने त्याचे नाव सत्यम उर्फ अनुराग बाळू रामानंद तिवारी असे सांगितले. पोलिसांनी त्याला ताब्यात घेऊन पोलीस ठाण्यात आणले आणि कठोर चौकशी केल्यावर त्याने विणकर कॉलनीत चोरी केल्याची कबुली दिली. त्यानंतर पोलिसांनी आरोपीकडून 2,53,000 रुपयांचा माल जप्त केला. पोलीस स्टेशन अजूनही हद्दीत. गौरव गजानन बुटले राहणार विणकर वसाहत यांच्या घरी दिनांक 19/10/2021 रोजी घरफोडी झालेली होती. सदर गुन्ह्यामध्ये 26,500 रुपये आणि मोबाईल वगैरे असे चोरी झालेली होती. त्यावरून पोलीस स्टेशन अजनीला गुरण 516/2021 कलम 454, 457, 386 प्रमाणे दाखल करण्यात आलेला होता. सदर गुन्ह्याच्या तपासामध्ये काही तांत्रिक विश्लेषण आणि इतर बाबींवरून आरोपींचा शोध घेतला. त्यावरून आरोपी नामे सत्यम उर्फ अनुराग बानू तिवारी राहणार तिरंगा चौक नागपूर याला सदर गुन्ह्यामध्ये अटक करण्यात आली होती. त्याच्याकडे तपास केला आणि तपासामध्ये या एका घरफोडीच्या व्यतिरिक्त पोलीस स्टेशन अजनीमध्ये दाखल इतर 4 अशा 5 घरफोड्या केल्याचे आरोपीने कबूल केलेलं आहे आणि आरोपीकडून 2,53,000 जिल्ह्यातील निराधार व्यक्तींना दरमहा मिळणाऱ्या संजय गांधी निराधार अनुदान योजनेतील सप्टेंबर 2021 पर्यंतचे सर्व अनुदान 30 ऑक्टोबर पर्यंत दिवाळीच्या आज सामान्य नागरिकांच्या हाती पडणार असल्याची माहिती पालकमंत्री डॉ. नितीन राऊत यांनी दिली. राज्यातील निराधार व्यक्तींना दरमहा आर्थिक सहाय्य मिळावे यासाठी संजय गांधी निराधार योजना कार्यान्वित आहे. मात्र काही दिवसांपासून या योजनेअंतर्गत मिळणारे अनुदान सामान्य नागरिकांच्या हातात न पडल्यामुळे जिल्हास्तरीय बैठक घेण्यात आली. या बैठकीत बोलताना डॉ. राऊत म्हणाले की शासकीय यंत्रणेने अधिक जलद गतीने सामाजिक आर्थिक योजनांची अंमलबजावणी करावी. नागरिकांकडून आलेल्या सूचनेनंतर सेतू कार्यालयामध्ये 2 विशेष कक्ष उघडण्यात आले असून या दोन्ही कक्षांमध्ये प्रलंबित प्रकरणाच्या दाव्यातील अपूर्ण व चुकीचे कागदपत्र तपासण्यात येत आहेत. त्यामुळे नागरिकांनी आवश्यक ती कागदपत्रे सादर करावी तसेच असहाय्य नागरिकांची दिशाभूल करणाऱ्यांवर कारवाई करून दुर्गम भागातील अधिकाधिक लोकांना या योजनेचा लाभ मिळावा यासाठी समितीवर नियुक्त झालेल्या सदस्यांनी प्रयत्न करावा असेही ते म्हणाले. या बैठकीला जिल्हाधिकारी विमला आर संजय गांधी निराधार योजनेच्या समन्वयक तहसीलदार चैताली सावंत यांच्यासह इतर अधिकारी उपस्थित होते. मतदानाची टक्केवारी वाढावी व बाहेरगावी राहणाऱ्या मतदारांनाही मतदान करता येईल या दृष्टिकोनातून निवडणूक आयोग आता प्रयत्न करत आहेत. त्यासाठी भविष्यात ऑनलाईन मतदानावर विचार विनिमय सुरू आहे. तसेच काही राज्यात यासाठी प्रायोगिक तत्वावर काम सुरू झाल्याची माहिती मुख्य निवडणूक अधिकारी श्रीकांत देशपांडे यांनी दिली. हा कन्सेप्च्युअल बेसिसवरच सध्या मुद्दा आहे. त्याच्यामधून वेगवेगळे लोकांनी सुद्धा मत प्रदर्शित केले की ऑनलाईन पद्धत केली तर मतदान वाढेल. परंतु भारतासारख्या देशामध्ये जिथे रिमोट भाग आहे जिथं इंटरनेटचं कव्हरेज नाही आहे किंवा सिग्निफिकंट पॉप्युलेशनच्या हातामध्ये मोबाईल्स पण नाही आहेत किंवा कम्प्युटरची सुविधा नाही आहे तर ह्या सगळ्याचा विचार करता करणंसुद्धा फार आवश्यक आहे. त्यामुळे ह्याच्यामध्ये अजून कुठलाही असा इलेक्शन कमिशन निर्णय घेतलेला नाही आहे. परंतु काही राज्यामध्ये याच्यामध्ये एक्सपेरिमेंटल बेसिसवर ही टेक्निकल फिजिबिलिटी होऊ शकते का याचासुद्धा आपण अभ्यास करत आहोत. त्याच्यामध्ये आम्हीसुद्धा NIC मदतीने याची टेक्निकल फिजिबिलिटी किंवा त्यातले येणारे प्रॉब्लेम याचा अभ्यास करण्यासाठी प्रायोगिक तत्वावर याच्यावर थोडंसं काम आम्ही सुरू करणार आहोत. तर VKP मराठी न्यूजमध्ये एवढंच. पुन्हा भेटूया काही नवीन घडामोडींसह. बघत राहा VKP न्यूज. नमस्कार.